32 वर्षांचा ब्रिटिश नागरिक असलेला जॉर्ज जॉनस्टोन गेल्या वर्षभरापासून डोकेदुखीमुळे त्रस्त होता. इंग्लंडमध्ये विविध उपचार घेऊनही डोकेदुखी थांबत नव्हती. दरम्यानच्या काळात नोकरीच्या निमित्तानं तो चेन्नईत आला. जसलोकमध्ये निदानानंतर त्याच्यावर ऑक्सिपिटल न्यूरोलॉजी सर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला शस्त्रक्रिया करून इलेक्ट्रोड बसवण्यात आले आणि ते पेसमेकरशी जोडण्यात आले. पेसमेकर छातीजवळ बसवण्यात आला. डोकं दुखू लागल्यानंतर रिमोटचं दुसरं टोक छाती शेजारी बसवलेल्या पेसमेकरवर न्यायचं आणि रिमोटच्या साह्यानं नियंत्रित करून इलेक्ट्रोड कार्यान्वित करायचं. यामुळे संबंधित नसेला हलकासा इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि कळा कमी होतात. ज्या ज्या वेळी कळा येतील तेव्हा रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कळा नियंत्रित करायच्या. तो एनएचएस में न कवर होने की वजह से उसको बहुत वेट करना पड़ता था या तो शायद मिलता भी नहीं था क्योंकि वो एक्सेप्टेड रूटीन इन्वेस्टिगेशन या रूटीन मेथड्स में नहीं था. सो दे फाउंड आउट कि भाई कहाँ पे जा सकता है, तो बम्बई का नाम दिया गया. उनके डॉक्टर ने बोला कि भाई बम्बई जाके हम करवा लो, शायद वो सेंटर में हो सकता है. तो ही अप्रोच डस पेशेंट. खुद एक बहुत ही यंग वर्किंग इंडिविजुअल है, प्रोफेशनल है, जिनको क्वालिटी ऑफ लाइफ बहुत इम्पोर्टेंट है और इसीलिए उन्होंने यहाँ पे कांटेक्ट किया क्योंकि ये सेंटर पे हम ये ट्रीटमेंट दूसरे इंडिकेशन के लिए कर चुके हैं. या शस्त्रक्रियेपूर्वी जॉनला सतत पेन किलर गोळ्या घ्याव्या लागायच्या, त्यामुळे साइड इफेक्ट व्हायला लागले होते. इंग्लंडच्या तुलनेत कमी खर्चात यशस्वी उपचार झाल्यानं तो खुश आहे. My consultants in the UK actually suggested that it was possible to undergo this surgery in India, and I just wanted to make sure I found somewhere that was kind of comfortable with the procedure. And having seen that Dr. Doshi had done this similar kind of thing on a lot of people before, I decided. ऑक्सिपिटल हेडेकचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया लाभदायी आहे. या शस्त्रक्रियेसाठी 5 ते 5.5 लाख रुपये खर्च येतो. हीच थिअरी वापरून मायग्रेनवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कृष्णा पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, व्ही मीडिया, मुंबई. नववर्षात नाशिककरांना सीप्लेनची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे, कारण गंगा